आमचं फक्त गिळूचा काम नाही रे. प्रेज द लॉर्ड, हॅपी संडे. आणि आज नाश्त्यासाठी बनवलेले डोसे, तर परफेक्ट डोसे कसे बनवायचे याची मी रेसिपी आधीच दाखवलेली आहे. तर आज संडे खूप धावपळ धावपळ असते, तर आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता प्रेयर टाईम, संडे प्रेयर. काय रे, तू काय सुरू आहे? आज काय स्पेशल? आज बिर्याणी आणि मस्त झणझणीत रस्सा. बिर्याणी तर प्रेयर झालेली आहे, प्रेयर झाली की खूप घाई घाई असते, तर आता पटापटापट आवरायचं. आणि मला वाटतं ऑलमोस्ट आपलं लाईफ घाई घाईचंच असतं, उठल्यापासून झोपेपर्यंत नुसते घाई नुसते घाई. पटापट तयारी करून घेते. लेयर वाली बिर्याणी झटपट करण्याची माझी पद्धत. लेयर वाली बिर्याणी म्हणजे काय? नवीन आहे काय? दम बिर्याणी. तिकडे आपलं पाणी मस्त उकळलेलं आहे. तांदूळ, तर मिस्टर होडवडेकर पण मला मदत करतात बरं का? आणि जर डिटेल बिर्याणीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा, मी नक्की त्याचा व्हिडिओ अपलोड करेन. खोबर खिसण्यात रेकॉर्ड. 10 मिनिटात काहीतरी 9 नारळ अख्खे. तेच की 1 मिनिटात चॅलेंज करूया आपण. मग चॅलेंज करू तुझं माझं. एवढं काय करणार आहे? तर आज आहे संडे, प्रेयर वगैरे झालेले आहे, दुपारचा मस्त बेत तयार झालेला आहे, तुम्ही बघा मग तुमच्या लक्षात येईल.
अच्छा स्पेशल मेनू बघितलेला आहे जेवायला या तर आमच्याकडे असं मुद्दा म्हणून म्हटलं जातं पाहुणे घरी आले किंवा जेवताना कस मागू नका लाजू नका मागू नका पोटभर जेवा पोटभर जेवा म्हणजे लाजायचं नाही मागायचं नाही पण पोटभर जेवायचं होय ना आशू होय लाजू नका आणि मागू नका हो लाजायचं पण नाही कर मागायचं पण नाही पोटभर जायचं ते असं मस्करीत बोललं जायचं ते आम्ही लाजत नाही की नाही तर आम्ही आमचा असा संडे सेलिब्रेट करतोय मालमली लोकांका काय सांगूचा मागणे नाही पण आणि लाज नाही पण नाही बरा झाला तर तुमचं काय कुंफू शिकवतल आमचं फक्त गिळूचा काम नाही रे लाजना बघना काय नाही बाळाला ग्रायपोर्ट घ्यायला पाहिजे जेवून झालं नाही की निघाले क्रिकेट मॅन खेळायला संडे थोडा निवांत असतो त्यामुळे खूप छान वाटतं आणि मम्मी पप्पा आशिषला खूप टाइम देतात तर पप्पा त्याच्यासोबत खेळत आहेत तर तिकडे त्याचे डॅडी अर्थात मिस्टर होडवडेकर आपले स्पोर्टमॅन गेलेले आहेत क्रिकेट खेळायला आणि मुलगा इकडे बॅडमिंटन आणि टेनिस सुरू आहे त्याचं तर असा आजचा रविवारचा ब्लॉग